नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. मराठा आरक्षण मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर. अहवालावर अभ्यास करून पुढील पावलं उचलणार. उस्मानाबादमध्ये पाणी टंचाई प्रश्न पेटला. मनसेकडून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. सलमान खानचा वाघा बॉर्डरवरचा फोटो व्हायरल. इन्स्टा अकाउंटवर कॅटरीना कैफ सोबतचा फोटो केला पोस्ट. इस्लामपूरमध्ये नोटाबंदीचा निषेध. काँग्रेसच्या वतीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. आणि पुण्यातील आंबेगावात बिबट्याची दहशत. बिबट्याच्या हल्ल्यात 3 दुचाकीस्वार जखमी. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज मुख्य सचिव DK जैन यांच्याकडे सादर करण्यात आलाय. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून यावर अभ्यास करून पुढील पावलं उचलली जातील अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सादर केल्यानंतर हा अहवाल आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल स्वीकारल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अहवाल विधिमंडळात मांडला जाईल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 2014 मध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने घेतला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीनुसार हे आरक्षण देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्द ठरवला होता. राज्यात सत्तांतरानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने जोरदार आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणी वर आला होता. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषावर मराठा समाज मागास आहे का याचा शोध घेण्यासाठी सरकारने न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग नेमला होता. या आयोगाकडे मराठा समाजाच्या विविध संघटना आणि लोकांची तब्बल 193,000 निवेदने आली होती. तसेच आयोगाने 3 संस्थांच्या माध्यमातून 45,000 कुटुंबांचे सर्वेक्षण केलं होतं. तसेच विविध न्यायनिवाडे, सरकारने दिलेली कागदपत्रे तसेच पुरातन काळातील दाखले यांच्या आधारे आयोगाने आपला अहवाल तयार केला आहे. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, मगाशी दादांनी सांगितलं, आजच आमच्याकडे मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल दिलेला आहे. मी यापूर्वीच घोषणा केली होती, टाइम बाउंड पद्धतीनं आम्ही करणार. 15 तारखेला अहवाल आला की नोव्हेंबर महिना संपायच्या आत या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातला सगळा निर्णय आम्ही करणार. आणि त्या दृष्टीनं आजही मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे हा जो आपल्याला या ठिकाणी अहवाल प्राप्त झालाय, आता त्याच्यावर सगळी वैधानिक कारवाई आम्ही पूर्ण करू. पण या निमित्ताने काही लोकांना मला सांगायचं आहे, श्रेयाची लढाई लढू नका. हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे. बृहत समाज एकत्रितपणे आला, सरकार त्याच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हे सगळे निर्णय होत आहेत. काही लोक याच्यातही श्रेयाची लढाई करतायत आणि श्रेयाच्या लढाईमध्ये मग काही लोक सांगतात आम्ही 25 घेराव करू, कोणी म्हणतं आम्ही 26 घेराव करू, कोणी म्हणतं आम्ही आंदोलन करू. अरे आंदोलन कशाचं करता, आता सरकार निर्णय घेणार आहे. करायचंच असेल तर 1 डिसेंबरला जल्लोष करा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातनं निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून श्रेयाची लढाई लढण्यापेक्षा सकल समाजाला एकत्रित येऊन आपण एकत्रितपणे चांगला निर्णय कसा घेऊ शकू याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. काही लोक भीती तयार करण्याचं काम करतात, मग मराठा समाज आणि OBC समाज एकमेकांसमोर आला पाहिजे असाही प्रयत्न काही लोक करतात. पहिल्या दिवशीपासून मराठा समाजाने भूमिका मांडली आणि आम्ही देखील तीच भूमिका ठेवली की या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण OBC समाजाचं आरक्षण कुठेही आम्ही कमी करणार नाही, त्याच्यामध्ये कोणाला आम्ही सहभागी करणार नाही, त्यांच्या आरक्षणावर कुठली गदा येणार नाही. पण तरी देखील सांगतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं की OBC समाजाचं आरक्षण जाणार, OBC समाजाचं आरक्षण राहणार, SC ST VJNT OBC सगळ्यांचं आरक्षण कायम राहणार. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई.
उस्मानाबादेत इंदापूर तालुक्यात पिण्याच्या पाणी प्रश्नासह विविध मागण्यांसाठी मनसेकडून 2 तास राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. यामुळे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तसेच अनेक मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. इंदापूर गावाला गेल्या 8-15 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नंदगाव तलावातून कायमची पाणीपुरवठा योजना राबवावी यासह इंदापूर पाटीवर गावात येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर करण्यात यावा, शिवशक्ती आणि SP शुगरचा FRP नुसार भाव मिळावा, विद्युत पुरवठा सुरळीत मिळावा, चारा छावण्या सुरू करण्यात याव्या या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, सरपंच लक्ष्मी शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी वाशीचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. मी वैशाली गायकवाड, मनसे जिल्हाध्यक्ष. आज इंदापूरच्या पाणी प्रश्नावरच आंदोलन होतं. जवळजवळ आम्ही 1.5 ते 2 वर्ष झालं पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करतो, पण त्यांनी काय आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही. आम्ही दिवाळीच्या अगोदर त्यांना निवेदन दिलं होतं कलेक्टरला की आम्ही रास्ता रोको करणार आहे. कलेक्टरला पण थोडी वाचली नाही आणि सरकारलाही वाटत नाही की जर हा राष्ट्रीय महामार्ग बंद केला तर किती लोकांची गैरसोय होती, तर त्यांची पाण्याची सोय केली तर फायद्याचं होईल, पण ह्या शासनाला वाटत नाही. आणि हे कलेक्टरनं किंवा इथल्या तहसीलदारनं, इथल्या पाणीपुरवठ्यानं किंवा CO कुणीही व्यवस्थित लक्ष दिलं नाही. आता त्यांनीच आम्हाला म्हटलं की तुम्ही तहसीलला या, काय आल्यानंतर बघूया, ठीक आहे, जे काय होईल ती नाही, तर आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासणार आहे. कुठले केसेस होतील ते होऊ दे, आम्हाला काय माहीत नाही. आणि हे आमचं अशाच पद्धतीचं खळखटक आंदोलन असते. पाणी प्रश्न मिटल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही. मी राजेंद्र गपाट, मनसे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद. आजचा जे आमचा रस्ता रोको होता, की 9 प्रश्न होते आमचे मागण्याचे, त्या 9 प्रश्नासाठी होता. आणि सध्यात महत्त्वाचा आमचा प्रश्न होता इंदापूरच्या पाणीपुरवठ्याचा. इंदापूरचा पाणीपुरवठा आम्हाला, इंदापूरमध्ये पाईपलाईन आहे, नळ आहेत, पुन्हा फिल्टर आहेत, विहीर आहेत, पाईप हे आहे, परंतु समजा बंद आहे त्याच्यामुळं आणि त्या तळ्याला पाणी नसतं. आता दुष्काळाच्या गुडकी तळं जाऊन आमची योजना आहे. त्या योजनामध्ये त्या तळ्याला पाणी नाही, सध्या इंदापूरमध्ये प्यायला पाणी नाही. हगणदारी मुक्त गाव केलं आहे, परंतु त्या हगणदारीमध्ये पाणी टाकायला नाही, त्याच्यामुळे आमची संधी इंदापूरच्या महिला वयस्कर लोक ही डबा घेऊन बाहेर जातात. आणि ही शासन करून स्वच्छ योजना स्वच्छ भारत करून काही उपयोग नाही. त्याच्यामुळे आम्ही जे बरेच वेळेस आम्ही कलेक्टर साहेबाला, पाणी पुरवठ्याच्या विभागाला आम्ही निवेदन दिली, चर्चा केला, परंतु काहीही भेटले नाही. त्याच्यासाठी रस्ता रोको दिवाळीच्या द्यावी, 5 तारखेला. आता काय झालं शेवट निर्णय? काय झालं शेवटचा निर्णय? आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की इंदापूरचा पाण्याचा प्रश्न 8 दिवसात पाईपलाईन मंजूर करू आणि इंदापूरला पाणी जर नाही झाले तर नाही, जर पाणी पुरवठ्याचं पाणी जर नाही केलं तर इंदापूरच्या महिलाच्या तहसीलदारला तहसीलमध्ये जाऊन चप्पलना मारणार. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. भारत आणि पाकिस्तान या 2 शेजारी राष्ट्रांमध्ये असणारी वाघा बॉर्डर ही सीमा अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. कला विश्वातही या ठिकाणाला अनेकांकडून महत्व दिलं गेल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालंय. त्यातच आता आणखीन एका चित्रपटाची भर पडत आहे. या चित्रपटाचं नाव आहे भारत. सोशल मीडियावर अभिनेता सलमान खान याने नुकताच त्याच्या अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. पाहूया हे वृत्त. या फोटोमध्ये तो वाघा बॉर्डरपाशी पाठमोरा उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबत एक महिलाही पाठमोरी दिसत असून ती आहे तरी कोण असा प्रश्न पडतोय. तिच्या शोधात तुम्हाला पर्याय सुचण्यास सुरुवात होण्यापूर्वी खुद्द सलमान खाननेच ही बाब स्पष्ट केली आहे. भारत या आगामी चित्रपटात तो कॅटरीना कैफ हिच्यासोबत स्क्रीन शेअर करत असून या जोडीची एक झलकच चित्रपटाच्या निमित्तानं पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. 2019 सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कॅटरीना कैफ, तब्बू, दिशा पटाणी, सुनील ग्रोवर हे कलाकारही झळकणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. इस्लामपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं नोटबंदीचा निषेध करण्यात आला. यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी भाषणातून सरकारवर जोरदार टीका देखील केली. इस्लामपूरमध्ये भाजप सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले, पूर्वनियोजन न करता केलेल्या नोटबंदीचा निर्णय देशावर आर्थिक बोजा ठरला आहे. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले, काळा पैसा बाहेर काढतो असे सांगून नोटबंदीचा निर्णय घेऊन भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
अचानक रात्री 8 वाजता मोदींनी एक घोषणा केली की नोटाबंदीची, आणि ही घोषणा संपूर्णतः संविधानाला डावलून आणि RBI नियमांना डावलून केलेली घोषणा आहे. आपल्या देशामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी राजकीय पक्षानं अशा प्रकारचं धाडस केलेलं आहे की RBI खरं तर नोटाबंदी वगैरे हे जे विषय पैशाशी संलग्न असतात त्याच्यासाठी RBI गव्हर्नरची त्याच्यामध्ये संमती असणारं पत्र लागतं. तर या पत्राची वाट न बघता ज्यावेळी ह्याच्यावर उहापोह व्हायला लागला त्यावेळी खोटी मीटिंग घेऊन सरकारनं असं भासवलं. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. अंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. जुन्नर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास 2 दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला करत 3 जणांना जखमी केले आहे. या जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्याच्या हल्ल्यात आदिनाथ शिंदे, सौरभ सईद, संतोष डोंगरे हे तिघेही जखमी झाले आहेत. 2 दिवसापूर्वी याच भागात 2 जणांवरती बिबट्यांनी हल्ला केला होता. तसेच मागील महिन्यात याच परिसरात 12 दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ले केले होते आणि रात्री पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्यानं बिबट्याच्या दहशतीने नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नंतर ते पळून गेला. 2-4 गाड्या म्हणजे केवढा मोठा होता? बरंच मोठा होता. नदी क्रॉस केल्यानंतर सालोवाळ्याच्या तोंडाची आणि तुम्ही कशावर चालले होते? आम्ही मोटरसायकल वरती घोडेगावला येत होतो. त्यानंतर अचानक आम्ही थोड्या स्लो मध्ये चाललो होतो मोटरसायकल वरती. अचानक बिबट्याने बांधावरून हल्ला केला आमच्यावरती. जो गाडी चालवत होता माझा मित्र त्याच्या पायाला बिबट्याचे 2 नखे ओरखडले. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, आंबेगाव, पुणे. राहुल गांधी हे नेते आहे असे मी अद्याप मानत नाही, कारण राहुल गांधी यांना जनतेने अद्याप नेता म्हणून स्वीकारलेलं नाही. सध्या राहुल गांधी शिकत आहे. जेव्हा जनता त्यांना स्वीकारेल तेव्हाच ते नेते होतील असे मी मानतो, असं वक्तव्य माजी केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांनी कसून तयारी केली आहे. तसेच राफेल करार, नोटाबंदी, GST, बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यावरून ते कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत असतात. अशात आता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हणजेच माजी केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी राहुल गांधी जनता स्वीकारेपर्यंत नेते होऊ शकणार नाहीत असे वक्तव्य केले. राहुल गांधी यांना जेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले तेव्हाही राहुल गांधींवर काही ज्येष्ठ नेत्यांनी टीका केली. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपाला काटेकी टक्कर देण्याची धमक आपल्यात आहे हे राहुल गांधींनी दाखवून दिलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून टीका होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून राहुल गांधी असे काँग्रेसकडून दाखवले जात आहे. मात्र 2019 काय होणार, मतपेटीत राहुल गांधींचा करिश्मा जादू दाखवू शकणार का, या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मागासवर्गीय आयोगाकडून बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणाविषयीचा अहवाल आज राज्य सरकारला सादर झाला. या 20,000 पानी अहवालात मराठा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर कशा प्रकारे मागासलेला आहे याची सविस्तर कारणीमासा करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगावर 13,16,00,000 खर्च केला आहे. राज्य सरकारने मागासवर्ग आयोगावर 13,16,00,000 खर्च केला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाचे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांवर 57,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आलाय. ही सर्व रक्कम बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेकडून घेण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांनी ही माहिती अधिकारात माहिती मिळवली आहे. 3 जुलै 2017 राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली होती. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष गणपतराव गायकवाड यांना प्रति महिना 1,60,000 इतके मानधन देण्यात आले. मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी 5 संस्थांना 57,00,000 रुपये देण्यात आले. त्यात औरंगाबादमधल्या छत्रपती शिवाजी प्रबोधन संस्थेला 11,00,000, मुंबईमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी संस्थेला 11,80,000, नागपूर येथील सारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला 11,80,000, कल्याणमधल्या गुरुकृपा विकास संस्थेला 10,00,000, पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेला 11,80,000 रुपये देण्यात आल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट,
शालिनी प्लस मुंबई। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है। रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। फूड पार्क प्रकल्प UPA सरकारच्या काळात केवळ प्रस्तावित करण्यात आले, कागदावर असणाऱ्या या प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली आहे। देशभरातील फूड पार्कमुळे हजारोंना रोजगार मिळाला आहे। याच्या उभारणीत कर्जासाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे। त्या पैठण येथील मेगा फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या। अन्न प्रक्रिया उद्योगातील पैठण मेगा फूड पार्कचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते आज दुपारी उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्या म्हणाल्या, आज रोजगारांच्या सर्वात जास्त संधी अन्न प्रक्रिया उद्योगात आहेत। दूध उत्पादनात देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र तरीही शेतकऱ्यांना उपाशी राहावे लागत आहे। याचे कारण म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग नसल्याने हजारो टन अन्न खराब होत आहे। यामुळे फूड पार्क उभारण्याकडे सरकारचं लक्ष आहे। मागील सरकारने फूड पार्क प्रकल्प केवळ कागदावरच ठेवली, आम्ही त्यांना गती देत देशभरात याची उभारणी करत आहोत, असेही त्या म्हणाल्या। यावेळी व्यासपीठांवर अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली। 42 तो सैंक्शन 2008 में हो गए थे, हाँ, पर कोई जमीन पे वो उतरा ही नहीं था, सिर्फ 2 तैयार हुए थे। हमने आके 15 और तैयार किए, जो सिर्फ कागज में था उसको जमीनी हकीकत बनाया, और 4 और अभी मेरे उद्घाटन के लिए, जैसे ये 4 महीने से पेंडिंग था, हमको टाइम नहीं मिला, तो 3 और ऐसे पेंडिंग हैं जो तैयार पड़े हैं, और अगले 19 तक हम तकरीबन 12-15 और 29 पूरे तैयार करके जाऊँगी। 42 में से 1-2 में जो कैंसल हो। भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने ठराव केला आहे की मराठा समाजाला आरक्षण, त्याचप्रमाणे राज्य सरकारची सुद्धा भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दाखल नको। कोर्टाच्या सूचनेप्रमाणे मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती आणि या आयोगाने राज्यभर जाऊन लोकांची मतं काढून आणि आपला अहवाल तयार करून राज्य सरकार बंद पाठिणार आहे। पहिलं तो आमची अशी अपेक्षा आहे की कोणत्याही OBC समाजाला हक्कानं लावता 16% आरक्षण मराठा समाजाला। शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण। पुरंदरमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा आजचा 99वा दिवस आहे। दरम्यान या आंदोलनाला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली आहे। पाहूयात या संदर्भातील ही बातमी। आरक्षण नसल्याने मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळत नाही, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी लढणार, असे आपले मत सासवड या ठिकाणी सलग 99 दिवस आरक्षणाचा मुद्दा घेऊन बसलेल्या ठिय्या आंदोलनात बोलून दाखवला। नितेश राणे म्हणाले, मला पुरंदरकरांचा सार्थ अभिमान आहे की आपण आरक्षणासाठी गेली 99 दिवस या संभाजी महाराजांच्या जन्मभूमीत ठिय्या पद्धतीने आंदोलन केलं। मराठा आरक्षण हे कोणा एकाचे योगदान नाही, तर ते मराठा समाजातील सर्व लोकांचे योगदान आहे, असेही राणे यांनी सांगितलं। सन्मानित राणे साहेबांची जी राणे समिती जाहीर केली आणि त्यानंतर मराठा आरक्षण जाहीर झाले, पण त्यालाही 4.5 वर्षांचा कालावधी लागला। आता तोच अहवाल राज्य सरकारकडे सादर झाला आहे। 19 तारखेला तो अहवाल विधिमंडळाच्या पटलात ठेवण्यात येईल आणि मराठा समाजाला आरक्षण मंजुरी मिळेल। आपली शर्यत आता संपली आहे, येत्या 8 दिवसात आपल्याला आरक्षण मिळेल, असेही राणे यांनी सभेत सांगितलं। सगळे मोठ्यातले मोठे नेते बोलतात, मोठ्यातले मोठे पुढारी सगळं पुढे येऊन बोलतात, पण मला नेहमी असं वाटतं की मराठा आरक्षण हे कोणाही एकाचं योगदान नाहीये। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातला
जो जो मराठा समाज आहे या संपूर्ण मराठा समाजाचं योगदान या मराठा आरक्षणाच्या मागे आहे. आज सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून जी राणे समिती जी जाहीर केली आणि त्यानंतर मराठा आरक्षण जाहीर झालं, पण पुढचा प्रवास यानंतर त्या साडेचार वर्षाचा प्रवास आणि आज ज्या दिवशी आपण एक दुसऱ्याशी बोलत आहोत येताना मला आत्ताच माहिती मिळाली की आत्ताच 11:30 मराठा म्हणजे मागासवर्य अहवाल मागासवर्य जो काय अहवाल आहे त्या अहवाल मागासवर्य अहवालाने आपला अहवाल राज्य सरकारपर्यंत पोहोचवलेला आहे आणि सुपूर्त केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जी माझ्याकडे माहिती आहे ते मागासवर्य आयोगाने त्याला हे निश्चित काढलेलं आहे की महाराष्ट्रातला राहणारा मराठा समाज ह्याला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे आणि त्याची शिफारस त्यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. म्हणजे आपण विजयापासून काही क्षणच मागे आता थांबलेलो आहोत. काही दिवसावरच आपल्या समोर मराठा आरक्षण जाहीर होऊ शकतं अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज हा अहवाल जसं राज्य सरकारकडे जाईल तसं येणाऱ्या 19 तारखेच्या अधिवेशनामध्ये हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात येईल. म्हणजे मला वाटतं जास्तीत जास्त आता हा पूर्ण प्रवास आपला 8 दिवसाच्या पेक्षा जास्त लागता कामाने या मुहूर्तावर आपण सगळेजण आज बसलेलो आहे. म्हणून आपण जी काही लढाई या आतापर्यंत केलेली आहे जो पण संघर्ष केलाय आपला इकडचा एक तरुण दत्तात्रय शिंदे त्यांनी आपल्या या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे. राज्यातल्या असंख्य तरुणांनी या आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आजही जसं आपण उपोषण करतात तसं आझाद मैदानला पण उपोषण मराठा आरक्षणासाठी सुरू आहे. म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने या मराठा आरक्षण या मुद्द्यासाठी आपण योगदान दिलेलं आहे. म्हणून उद्या जेव्हा मराठा आरक्षण जाहीर होईल तेव्हा मला एवढंच माझी आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे की कोणीही एका नेत्याला याचं श्रेय न देता याचं संपूर्ण श्रेय आमच्या मराठा समाजालाच मिळायला पाहिजे असा मला आजच इथे नमूद करायचं. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे पुरंदर. धारूर ते तेलगाव या रस्त्यावर आणि धारूर घाटात अरुंद रस्ता राहिल्याने रस्ता डांबरीकरण करताना कठडे गायब झाले आहेत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. धारूर शहरातून खामगाव पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या रस्त्याचे माजलगाव ते केज हे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. यामध्ये धुनकवड पाटी ते धारूर येथील आंबेडकर चौकापर्यंतचे काम 2 पदरीच ठेवण्यात आले असून डांबरीकरणावर डांबरीकरण करून रस्ता उरकण्यात आला आहे. यामध्ये धारूर ते आरणवाडी पाटीपर्यंत 4 किलोमीटर अवघड वळणाचा घाट आहे. घाटातील कठडे खुज्जे झाले आहेत. वाहनाची वेगमर्यादा वाढली आहे त्यामुळे घाटात नेहमीच अपघात होत आहेत. यामुळे हा रस्ता अपघाताचा सापळा झाला आहे. या रस्त्याच्या घाटात रुंदीकरण होणे आणि सिमेंट रस्ता होणे आवश्यक असून घाटात दरीच्या बाजूने असणारे सुरक्षा कठडे बुजले आहेत. ते कठडे बऱ्याच ठिकाणी ढासळले आहेत. या कठड्यांची रंगरंगोटी करून कामं उरकण्यात आली आहेत. यामुळे हे कठडे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. या घाटातील रुंदीकरण आणि कठड्याचे काम तात्काळ करावे आणि कठड्यांची उंची वाढवावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. या रस्त्यातील मेन घाट धारूरचा आहे तरी ह्या घाटाचं रुंदीकरण करावं. जास्त कठडे पण पडलेले आहेत तरी अपघाताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तरी नागरिकांकडून म्हणजे मागणी आहे की ही घाटाचं रुंदीकरण लवकर व्हावं आणि प्रशासनाच्याकडे दखल द्यावी. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे धारूर बीड. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या 2 बछड्यांचा मृत्यू झालाय. हे दोन्ही बछडे अंदाजे 6 ते 8 महिन्यांचे असून दोन्ही मादे बछडे होते. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे. पाहूया हे वृत्त. चंद्रपूर जवळील वनविकास महामंडळाच्या लोहारा जंगलातून गोंदियाकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे. अतिशय घनदाट असं हे जंगल असून वन्यजीव इथं विपुल प्रमाणात आहेत.
वाघिणीपासून लांबवर खेळत असलेले हे बछडे रुळावर आले आणि त्याचवेळी आलेल्या भरधाव रेल्वेगाडीनं त्यांना उडवलं. ही घटना रात्री घडली की सकाळी याची माहिती वनविभागाकडे नाही. ही दोन्ही पिल्लं मादी असून 6 महिने ते 1 वर्षादरम्यानचं त्यांचं वय आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जे फॉरेस्ट ऑफिसर आहे श्री सोन कुसरे त्यांनी फोन केले की त्यांना रेल्वेकडून मेसेज मिळालेला आहे. तर त्या आधारे आम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट केली धवळा साहेबाशी आणि त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले आणि त्यानुसार शोध आता चालू आहे. तर पहिल्यांदा हेच सुनिश्चित करायचे आहे की ही घटना खरीच ॲक्सिडेंटची आहे, इतर काही बाब यामध्ये नाही. आता ही बाब पुन्हा रेल्वेशी घ्यावा लागेल आणि आमचे वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवण्यात येईल आणि या बाबतीत ज्या काही शक्य होईल ते केला जाईल. परंतु रेल्वेमध्ये ज्या काही रूल्स आहे ते त्यामध्ये जर आवश्यकता सुधारण्याची आवश्यकता असेल तर त्याचे पण दखल घेतलं जाईल. जंगल भागात फेन्सिंग केल्याने आम्हाला नुकसान जास्त आहे. समजा की आम्ही असा असा प्रकारे आयसोलेट केला एरियाला तर इकडचे जानवर इकडेच थांबून जातात आणि तिकडचे जानवर तिकडेच थांबून जातात आणि जीन एक्सचेंजमध्ये फारच अडचण येतात. तसेच प्रकारे हॅबिटॅटचे जे युजेज आहे ते पण ऑप्टिमाइज होत नाही. तर त्या नात्याने फेन्सिंग करणे ते वाईल्डलाईफच्या दृष्टिकोनातून तितका व्यवहारिक हे नाही आहे, उपाय नाही आहे. सर ही सध्या तर दिसते की दोघंही फिमेल आहे आणि वय बाबत 6 ते. चंद्रपूर ते मूल दरम्यानचा संपूर्ण मार्गच घनदाट जंगलातून गेला असल्यानं यापूर्वीही वन्यजीवांचा बळी गेला आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला इथून गाड्यांची गती कमी ठेवून भोंगा वाजवत जाण्यास सांगितले गेले आहे. मात्र या सूचना पाळल्या जात नाहीत असं वन्यजीव अभ्यासकांचं म्हणणं आहे. हा रेल्वे ट्रॅक डीप फॉरेस्टच्या आतमधूनच जात आहे, त्याच्यामुळे हा अपघात मुख्यत्वे घडलेला आहे. रेल्वे विभागाला प्रत्येक मीटिंगमध्ये टायगर सेलच्या प्रत्येक मीटिंगमध्ये अशा सूचना दिलेल्या जातात की रेल्वेची स्पीड पर्टिक्युलरली जिथून जंगल सुरू होतो फॉरेस्ट एरिया आहे तिथे एक लिमिटेड स्पीडने जायला पाहिजे आणि कंटिन्युअस विसल देत हा रेल्वे ट्रॅकवर गती आणि कंटिन्युअस विसल देत गाडीला जाऊ दिला पाहिजे अशा सूचना वारंवार देण्यात आलेल्या आहे. पण असं होऊ शकतं की कब्स फार लहान असल्यामुळे रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करताना ही चूक घडली असेल. मला असं विशेष करून वाटत नाही की कुणाची खूप मोठी चूक असेल. याचं मुख्य कारण हेच की वारंवार सूचना प्रत्येक मीटिंगमध्ये देण्यात आलेलं आहे. हे त्या ड्रायव्हरवर किंवा त्या रेल्वे विभागावर आक्षेपाचा भाग आहे. त्यांनी जर त्यावेळेस स्पीड तेवढी ठेवली असेल तर ते नक्कीच त्यांची चूक आहे आणि ही चूक सुधारायला पाहिजे आणि वन्यजीवांची ही हानी थांबवायला पाहिजे. ही घटना एक अपघात असली तरी अवनी प्रकरणामुळे वादात सापडलेल्या वनविभागाला मोठा धक्का देणारी आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. स्टार किड्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण ही गोष्ट आता काही नवीन राहिली नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या यादीत आता आणखीन एका नावाची भर पडली. अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो एका तेलुगू रिमेक मधून पदार्पण करत असल्याची माहिती समोर येत आहे. दिग्दर्शक साजिद नाडियाद्वाला अहानला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली. RX 100 या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन लुथरिया करणार आहे. साजिद यांनी या चित्रपटाचे अधिकार नुकतेच विकत घेतले आहेत. 2019 मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तरुण वर्गात फार लोकप्रिय असून त्याचा हिंदी रिमेक सुद्धा तरुणाईला आकर्षित करणार अशी आशा आहे असं साजिद म्हणाले. विशेष म्हणजे साजिद यांनी सुनील शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं वक्त हमारा है या चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मराठा आरक्षण मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर. अहवालावर अभ्यास करून पुढील पावलं उचलणार. उस्मानाबादमध्ये पाणी टंचाई प्रश्न पेटला. मनसेकडून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको.
सलमान खानचा वाघा बॉर्डरवरचा फोटो व्हायरल, इन्स्टा अकाउंटवर कॅटरीना कैफ सोबतचा फोटो केला पोस्ट. इस्लामपूरमध्ये नोटाबंदीचा निषेध, काँग्रेसच्या वतीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. आणि पुण्यातील आंबेगावात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात 3 दुचाकीस्वार जखमी. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.